जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मी आज आलो आहे दीपक पाटील. रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आपल्या गावातील दीपक पाटील सर आहेत आणि त्यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. आणि त्या गड किल्ले संवर्धन जनजागरण मोहीम ही जवळजवळ इको फ्रेंडली गणपती बाप्पाचे मखराचे आयोजन करतात. जवळजवळ त्यांना 16 वर्ष झाले आहेत आणि ही इको फ्रेंडली गणपतीचे आयोजन कशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली आहे ते आपल्याला सांगणार आहेत दीपक पाटील सर. बोला सर. नमस्कार. सर्वप्रथम सर्व हिंदू बांधवांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मी गेली 15-16 वर्ष इको फ्रेंडली मखराअंतर्गत गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनजागृती करत आलेलो आहे. आतापर्यंत मी पाणी वाचवा, बेटी बचाव, वृक्ष संवर्धन, साक्षरता अभियान, स्वच्छता अभियान अशा विविध विषयांवरती जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे. यावर्षी सन 2024 मध्ये मी गड किल्ले संवर्धन ही काळाची गरज आहे आणि म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी जनजागृती करण्याचा मी विचार केलेला आहे आणि तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. कारण आपल्या महाराष्ट्राची शान म्हणजे गड किल्ले आहेत आणि त्या गड किल्ल्यांचं संवर्धन होणं हे फार गरजेचं आहे. आज जर आपण पाहिलं तर गड किल्ल्यांची दुरावस्था होताना दिसत आहे. त्या ठिकाणी प्रेमी युगुल म्हणा किंवा पार्ट्या करणारे लोक अगदी अनास्थपणे अशा ठिकाणी जाऊन पार्ट्या करून आपल्या या किल्ल्यांची जी पावित्र्यता आहे ती भंग होत आहे आणि त्याला कुठेतरी पायबंद घातला गेला पाहिजे आणि म्हणून हे समाजापर्यंत हा मेसेज पोहोचावा या उद्दात्त हेतून मी या ठिकाणी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गड किल्ले संवर्धनाचा विषय निवडलेला आहे. आणि आपण सर्वांनी या माझ्या हा जो संदेश आहे हा संदेश सर्व स्तरापर्यंत पोहोचवावा आणि आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले चांगल्या प्रकारे सशक्त आणि सुशोभित व्हावे हीच माझी या थीमद्वारे इच्छा आहे. धन्यवाद सर. तर आता मी तुम्हाला पूर्ण मखराचे अरेंजमेंट कशा प्रकारे केले आहे ते तुम्हाला मी व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. बंधूनो, गणेशोत्सव सुरू करण्या पाठीमागील लोकमान्य टिळकांचा उदात्त हेतू म्हणजे सामाजिक ऐक्य आणि समाज जागृती होय. टिळकांच्या या विचाराने प्रेरित होऊन मी दीपक वसंत पाटील मुक्काम गोवटणे येथे सन 2009 पासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने इको फ्रेंडली मखर सजावट करत असून त्यामधून जनजागरण मोहिमेअंतर्गत जनजागृती करत असतो. आतापर्यंत बेटी बचाव, पाणी वाचवा, सर्वधर्म समभाव, रस्ते सुरक्षा अभियान, वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान या विषयांवर समाज जागृती करण्याचे काम केले आहे. सन 2024 या वर्षी गड किल्ले संवर्धन हा विषय घेऊन जनजागृती करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत शत्रूच्या सैन्याला तोंड देण्यासाठी गड किल्ल्यांची आवश्यकता आहे हे जाणले होते. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर याच महाराष्ट्रामध्ये या गड किल्ल्यांची दुरावस्था पाहायला मिळते आहे. म्हणूनच मी हा विषय निवडलेला आहे. चला तर मग पाहूया गड किल्ले संवर्धन. नमस्कार. सर्व गणेश भक्तांचे पाटील कुटुंबियांकडून हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत चलचित्र देखावा किल्ले संवर्धन. किल्ले संवर्धन मुजरा राज या रायबा या. आज कसं काय येणं केलं राज? आज मुद्दामच तुमच्या भेटीला आलो बघा. रायबा, काही खास वजह? महाराज,
आपण या गडकोटांसाठी काय नाही केलं? स्वराज्याच्या अनेक शिलेदारांनी या किल्ल्यांवर लढता लढता प्राणार्पण केलं, पण आजच्या पिढीला या गोष्टीचं भानच नाही. साहेबा, आपल्या बोलण्याचा मतलब आमच्या ध्यानी नाही आला. राज, आजच्या तरुण पिढीला येड लागलंय येड. अहो, सौताचा फोटो सौताच काढत्यात आणि सेल्फी का कुल्फी असं काहीतरी म्हणत्यात. म्हणजे आता मलाच कळना झालंय कसली ही सेल्फी का कुल्फी आणि त्यात कसली आली हो शिवभक्ती. राज, कधी कधी जीव सुद्धा गमवावा लागतो या सेल्फी का कुल्फी पायी. रायबा, तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला. महाराज, माझ्या बरोबर किल्ल्यांवर चला. अहो, या आजकालची तरुण पोर सौताच्या जीवाशी कशी खेळत्यात ते तुमसनी दावतो. ए राम्या, फार कसला मस्त सेल्फी पॉइंट आहे बघ. ऐक ना, आपण त्या दरीच्या टोकाला जाऊ आणि एक भांना सेल्फी काढू बघ. अरे, हा फोटू फेसबुकवर टाकला ना तर पोरी पिदा झाल्या पाहिजेत आपल्यावर. अरे गाण्या गाण्या झाल्याचा फोन बर का. अरे तिकडे निसरडे, पाय घसरल ना. अरे सांभाळ तो. ए रे रम्या रम्या, बघा राज, मित्रांनं सांगितलेलं ऐकलं नाही आणि सेल्फी पाई गेला ना जीव. आता टाक फोटो फेसबुकवर, पुरी निदान श्रद्धांजली तरी वाहतीन. राज, आता इशय निघालाच आहे तर या पोरांच्या विचित्रपणाचा आणखी एक नमुना दावतो तुम्हाला. ये बघा, अहो ज्या टाकेचं पाणी आपण पिण्यासाठी आणि देवपूजेसाठी वापरायचो त्याच टाकेत ही पोरं कपडे काढून पुड्या मारत्यात. अहो, कसल्या तरी पुड्या आणल्यात बरोबर आणि त्या अंगाला लावल्या का निष्का फेस होतोय त्याचा. समज पाणी खराब करून टाकलंय बघा. राज, अहो टाक्यांच्या खोलीचा अंदाज नाही यांना आणि उड्या मारताय. मरतय वाटतंय एखाद. ए रुपेश, अरे पोहायला येत ना भाऊ तुला, मग टाक ती उडी. नाही भाऊ, म्हणजे पोहायला येत पर इतकं चांगलं नाही. अरे टाक ना भाऊ उडी, मी हाय ना इथं. तू म्हणतो तर टाकतो. टाक. जय श्रीराम. बघा महाराज, समजे पळून गेले यानं मात्र मित्रांच्या सांगण्यावरून जीव गमावला. जगदंब जगदंब जगदंब. राज, किल्ल्यांवर अतिशहाणपणा करून या पोरांनी आपला जीव गमावला आणि आम्ही शत्रूशी लढता लढता स्वराज्यासाठी जीव गमावला. महाराज, हे तर काहीच नाही. आपल्या गडकोटांची शत्रूनही केली नसेल इतकी वाईट अवस्था करून ठेवली या प्रेमवीरांनी आणि बेवड्यांनी. राज, हे मंदिर आठवते? किती श्रद्धेनं आपण इथं नतमस्तक व्हायचो. पण या बेवड्यांना हाय का त्याच सोयर सुतक. रम्या, चल आज मजबूत पार्टी करू. हा, अरे हेच पिऊ आणि हेच पडू. कोण आहे हिथं बघायला आणि इचारायला? हा भाऊ, चल एकदम कडक पेक भर बघ. रम्या, या दारूच्या बाटल्या ना हा कचरा कुठे फेकायचा? अरे भाऊ, एवढी जागा दिसतीये ना, होल वावर इज अवर. भाऊ, फेक ना त्या मंदिराच्या माग, कोण बघतय? बघा राज, निसर्गरम्य गडाची ही अवस्था बघा. आता मला सांगा, असल्यांचं बूड का बर नाही शेकावं? रायबा, फितुरांना सोबत घेऊन शत्रूनं केलेल्या आक्रमण प्रसंगी आम्हाला जेवढ्या वेदना झाल्या नाहीत तेवढ्या वेदना आज ही अवस्था बघून आम्हाला होत आहेत. जगदंब जगदंब जगदंब. महाराज, अहो या समजावर कडी म्हणजे ज्या तटबंदी बुरुजावर उभं राहून आपल्या मावळ्यांनी ऊन पाऊस वाऱ्याची पर्वा न करता अहोरात्र जीवाचं रान करून ज्या गडकोटांचं रक्षण केलं
त्याच तटबंदीवर प्रेमवीर कसे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेत बघा राज, औ त्यांचं म्हणणं तरी ऐका। सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही काय? आहे ना माझ्या राजा, तुझ्यावर भरोसा आहे म्हणून तर तुझ्या बरोबर फिरायला आले। जानू, तू म्हणाला होतास ना कि तुझं नाव मी हातावर गोंदवून घेतो। ए मग दाखव ना, कुठे गोंदवलंस माझं नाव? ए सोनू, हाताचं काय घेऊन बसली? ये बघ, किल्ल्याच्या बुरजावर लिहतो कि तुझं नाव। बघा राज, स्वराज्य निर्माण करताना तुम्ही इतकी किल्ले बांधले पण कधी सौताचं नाव दिलं नाही कुठल्या गडाला। आणि हे बघा, सौताचं नाव बुरजावर लिहून आपण खूप मोठा पराक्रम केलाय असं वाटतं यांना। रायबा आता बास, हे सगळं बघणं आमच्या सहनशक्ती पलीकडे आहे। यासाठी का आपण बलिदान दिलं? यासाठीच का आपण स्वराज्य स्थापन केलं? आज मिथिला कोणीच नाही का या गडकोटांचा रक्षण करता? है ना राज, आहे। आज या भारत वर्षात अशी खूप माणसं आहेत जी इतिहासावर, गडकोटांवर आणि आपल्यावर प्रेम करतात। राज ते बघा, तिथं जी माणसं काम करतायत ती माणसं स्वखर्चातून किल्ल्यांची निगा राखतात। कुठं पडझड झाली असल तर दुरुस्ती करून आपल्यावरचं प्रेम व्यक्त करतात। महाराज, मंदिराच्या माग काम करणारी ती माणसं बघा, आजच्या युगातल्या बेजबाबदार नालायकांनी केलेला कचरा साफ करून किल्ल्याची स्वच्छता करतात। रायबा, या राज्यात अजूनही काही शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी आहेत ज्यांच्यामुळे आपला इतिहास आणि आपले दुर्ग अजून तरी सुरक्षित आहेत। अन्यथा पुढच्या पिढीला किल्ले म्हणजे काय हे फक्त पुस्तकातच बघावं लागलं असतं। महाराज, आपण इतिहास घडवला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण आजची पिढी आओ इतिहास घडवणं सोडा पण घडलेला इतिहास जपता भी येत नाही यांना, म्हणजे आपण दिलेलं बलिदान व्यर्थ। नाही रायबा, नाही, असं म्हणून चालणार नाही। या माझ्या भरकटलेल्या मावळ्यांमध्ये तानाजी, बाजी, जीवा अजूनही जिवंत आहेत आणि त्यामुळेच माझा महाराष्ट्र सचेतन आहे। आजच्या तरुण पिढीकडे माझं एकच मागणं आहे, तुम्ही गडकोटांवर जरूर जा, मनसोक्त फिरा, आनंद लुटा। आपल्या पूर्वजांचा रक्तरंजित बलिदानाचा इतिहास जाणून घ्या, त्या इतिहासासमोर आदरानं नतमस्तक व्हा। बुलंद आणि अभेद्य गडकोटांवर कचरा करू नका, तोडफोड करू नका। आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे गडकोट नष्ट करू नका। जगदंब जगदंब जगदंब, जय शिवराय।